नमस्कार, कुक विथ स्नेहल अमरेमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण अतिशय चविष्ट अशी महाराष्ट्रन पिठलं भाकरीची अगदी सिंपल थाळी बनवणार आहोत. पिठल्याचे बरेच प्रकार तुम्ही आजपर्यंत खाल्ले असतील, परंतु ह्या पद्धतीचं आणि ह्या चवीचं पिठलं तुम्ही बाजरीच्या, ज्वारीच्या, तांदळाच्या भाकरीसोबत किंवा मग चपातीसोबत तसेच भातासोबत खाऊन बघा. तुमच्या जिभेला चव आल्याशिवाय राहणार नाही आणि नेहमीपेक्षा भाकरी किंवा चपाती तुम्ही नक्कीच जास्त खाल. तसेच सण समारंभात बरंच गोडधोड खाऊन झाल्यानंतर जिभेला चव आणण्यासाठी झणझणीत असा काही पदार्थ खाण्याची इच्छा झाली तर नक्की ह्या प्रकारची पिठलं भाकरीची थाळी तुम्ही बनवून बघा. तुमच्या जिभेला नक्कीच चव येईल आणि नेहमी तुम्हाला ह्याच पद्धतीचं पिठलं बनवून खावं असं वाटेल. चला तर मग मोजून 10 मिनिटात तयार होणारी ही झणझणीत महाराष्ट्रन पिठलं भाकरीची रेसिपी बनवायला सुरुवात करूया. परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. सर्वात प्रथम आपण कुकरला भात शिजून घेऊया. तर त्यासाठी मी हे 1 वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये गरजेनुसार पाणी आणि चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करून घेऊया आणि ह्याला कुकरमध्ये 4 शिट्ट्या देऊन शिजून घेऊया. आपला कुकर एकीकडे होत आहे तोपर्यंत आपण पिठल्यासोबत खाण्यासाठी बाजरीची भाकरी बनवणार आहोत. तर त्यासाठी मी हे 1 वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. भाकरी तुम्हाला किती प्रमाणात छोटी मोठी बनवायची असेल त्या प्रमाणात तुम्ही हे पिठाचं प्रमाण घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण हे भाकरीचं पीठ मळून घ्यायचं आहे. भाकरीचं पीठ हे जास्त घट्ट किंवा मग जास्त पातळही मळायचं नसतं. या पिठाला असा पाण्याचा हात लावून हाताच्या तळव्यांच्या साह्याने चांगलं जोर लावून मळून घ्यायचं आहे. पीठ पूर्णपणे मळून झालं की ह्याचा अशा पद्धतीने उंडा तयार करून घ्यायचा आहे. ह्यानंतर ताटात थोडंसं बाजरीचं सुकं पीठ पसरवून त्याच्यावर हा उंडा अशा पद्धतीने ठेवला की हाताला बाजरीचं सुकं पीठ लावून सुरुवातीला ह्याला हाताच्या तळव्यांनी गोलाकार फिरवत फिरवत थापून घ्यायचं आहे. तुम्ही ह्या भाकरीला असं दोन्ही हातांनी देखील थापून घेऊ शकता. ही भाकरी तुम्हाला जेवढी पातळ बनवायची असेल तेवढी पातळ तुम्ही ही भाकरी थापून घ्यायची आहे. या ठिकाणी मी ही भाकरी तुम्ही पाहू शकता अगदी पातळ थापून घेतलेली आहे. आता हिला तव्यावर भाजायला घालताना हिची ही खालची बाजू वर येईल अशा पद्धतीने हिला तव्यावर भाजायला घालायची आहे. भाकर तव्यावर भाजायला घालण्या अगोदर तवा चांगला गरम झालेला पाहिजे, म्हणजे भाकर व्यवस्थित भाजल्या जाते. या भाकरीला सगळीकडून पाणी लावून घ्यायचं आहे. भाकरीचा जरासा देखील भाग सुका ठेवायचा नाहीये, नाहीतर भाकरीला त्या ठिकाणी तडे जातात, म्हणजेच भाकरीला त्या जागेवर चिरा पडल्यासारख्या दिसतात. भाकरीच्या वरचं पाणी सुकलं की लगेचच भाकरीला पलटी मारून ह्या भाकरीची दुसरी बाजू पूर्णपणे तव्यावरच भाजून घ्यायची आहे. भाकर तव्यावर भाजताना गॅसची फ्लेम ही सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत फुलच ठेवायची आहे. भाकरीची दुसरी बाजू तव्यावर पूर्णपणे भाजून घेतली की गॅसवरचा तवा बाजूला करून फुल फ्लेमवर ह्या भाकरीची पहिली बाजू छान अशी खरपूस भाजून घ्यायची आहे. हे बघा, भाकर सगळ्या बाजूने भाजून घेण्यासाठी आपण हिला असं गॅसवर सगळ्या बाजूने फिरवत फिरवत भाजून घ्यायचं आहे. तर हे पहा, आपली ही भाकर अगदी चुलीवर भाजल्यासारखी खरपूस दिसत आहे. हिचा वरचा पदर छान असा कुरकुरीत भाजून झालेला आहे. चला तर आता आपण ह्या गरम गरम भाकरीसोबत खाण्यासाठी अत्यंत चविष्ट असं पिठलं तयार करून घेऊया. सर्वात प्रथम गॅसवर ह्या कढाईमध्ये थोडंसं तेल घालून हे तेल गरम झालं की ह्याच्यामध्ये 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचा जिरं, 1/2 चमचा हिंग आणि 12 ते 15 लसणाच्या पाकळ्या अशा ठेचून ह्या फोडणीमध्ये घालायच्या आहेत. ह्या पद्धतीचं पिठलं बनवताना फोडणीत लसूण असा ठेचून घातला की पिठल्याला ह्याच्यामुळे लसणाचा फारच छान सुगंध आणि टेस्ट येते. लसूण ह्या तेलात छान तळून निघाल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो करून ह्याच्यामध्ये 1/2 चमचा हळद आणि 1/2 चमचा लाल तिखट घालून लगेचच ह्याच्यामध्ये 4 वाट्या पाणी घालून घ्यायचं आहे. तिखट तेलात घालण्या अगोदर पाणी आपण बाजूलाच घेऊन ठेवायचं आहे, कारण गरम तेलात तिखट घातलं तर ते जळण्याची शक्यता असते आणि त्यामुळे पिठल्याची देखील टेस्ट बिघडून जाते. आता ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे 1/2 चमचा मीठ घालून ह्याला एक चांगली उकळी येऊ द्यायची आहे. तिखट आणि मिठाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्याच्यामध्ये कमी जास्त करून घालायचं आहे. ह्याला उकळी आल्यानंतर ह्या पाण्याला लाटण्याने अगोदर असा भवरा करून घ्यायचा आहे. यानंतर आता थोडं थोडं बेसन बोटांनी बुरळून ह्याच्यामध्ये घालायचं आहे. पिठलं तुम्हाला किती प्रमाणात घट्ट किंवा पातळ हवं असेल त्या प्रमाणात बेसन ह्याच्यामध्ये बुरळून घालायचं आहे. एका हाताने बेसन बुरळत असताना दुसऱ्या हाताने लाटणं एकसारखं ह्याच्यामध्ये गोलाकार फिरवत राहायचं आहे. 4 वाट्या पाण्यामध्ये मी ह्या ठिकाणी त्याच वाटीच्या मापाने 1/4 वाटी बेसन ह्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये ह्या ज्या बेसनच्या गाठी आहेत त्यांना चमच्याच्या मागच्या बाजूने फोडून घ्यायचं आहे. या पिठल्यामध्ये बेसनच्या छोट्या छोट्या गाठी तयार होतात, त्यामुळेच तर ह्याला गोळ्याचं पिठलं असं बोललं जातं. ह्याला असं लाटण्याने घोटून तयार केलं जातं म्हणून ह्याला घोटीव पिठलं असंही बोललं जातं.
तर हे पहा, आपण चमच्याच्या साह्याने ह्याच्यामध्ये असलेल्या बेसनच्या गाठींना बऱ्यापैकी फोडून बारीक करून घेतलेला आहे. आता याच्यावर झाकण ठेवून लो फ्लेमवर आपण ह्याला अगदी 3 ते 4 मिनिट शिजून घेणार आहोत. म्हणजे बेसनचा जो कच्चेपणा आहे तो निघून जाईल आणि ह्यातील बेसनच्या गुठळ्या देखील छान शिजून निघतील. तर हे पहा, लो फ्लेमवर याला शिजून घेतल्यानंतर याला छान अशी हलकीशी तर्री आलेली आहे. आता ह्याच्यामध्ये सर्वात शेवटी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करून घेऊया. तर ह्या ठिकाणी आपलं हे गोळ्याचं किंवा मग घोटीव पिठलं गरम गरम खाण्यासाठी एकदम तयार झालेलं आहे. याची चव बाकीच्या सर्व पिठल्यांपेक्षा फारच छान लागते. या ठिकाणी ह्या पिठल्याचा फारच छान असा सुगंध सुटलेला आहे आणि ह्याला रंग देखील तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता. फारच छान असा रंग ह्या पिठल्याला आलेला आहे. लसणाच्या कडकडीत फोडणीमुळे ह्याला सुगंध आणि टेस्ट फारच छान येते. तुम्ही ह्याला चपाती, वेगवेगळ्या प्रकारच्या भाकरी आणि भातासोबत देखील खाऊ शकता. फारच चविष्ट लागतं हे पिठलं बाकीच्या पिठल्यांच्या तुलनेत. मोजून 10 ते 12 मिनिटात आपली ही संपूर्ण थाळी बनून तयार होत असते आणि चवीला तर फारच भन्नाट लागते. सण समारंभात गोडधोड खाऊन कंटाळा आला असेल तर नक्की तोंडाला चव आणण्यासाठी झणझणीत अशी ही साधी सिंपल महाराष्ट्रन पिठलं भाकरीची थाळी बनवून खाऊन बघा. नक्कीच तुमच्या तोंडाला चव आल्याशिवाय राहणार नाही. तर मस्त असं गरम गरम झणझणीत गोळ्याचं पिठलं, बाजरीची गरम गरम खरपूस भाकरी आणि गरम गरम भात आपला ह्या ठिकाणी 10 मिनिटात खाण्यासाठी तयार झालेला आहे. तेव्हा तुम्ही माझी ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या ह्या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा. टेक केअर.